मोठी बातमी बघूया. भारत आणि पाक मधला तणाव आणखीन वाढलेला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताच्या विरोधात गरळ उकलेली आहे. 370 हटवल्यामुळे पाकिस्तानचा जळफळाट कायम असल्याचं दिसत आहे. काश्मीरी जनतेसोबत पाकिस्तान कायम सोबत राहणार असल्याचं इम्रान खान म्हणताय. शेवटच्या श्वासापर्यंत काश्मीरी जनतेची पाठराखण करणार असल्याचं इम्रान खान यांनी म्हटलेलं आहे. या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत इनपुट हेड विनोद राऊत आहेत सध्या फोनलाईनवर. विनोद, पाकचा जळफळाट जो आहे तो अजूनही कायम असल्याचं दिसतंय आणि इम्रान खान आता भारताविरोधात गरळ उकतायत, काय सांगता येईल त्याबद्दल? नक्कीच, 370 कलम हटवल्यापासून पाकचा जळफळाट कायम आहे. पाकिस्तान रोज आज पाकिस्तानचा इंडिपेंडंट म्हणजे स्वातंत्र्य दिन आहे. हा दिवस त्यांनी काश्मीरी लोकांच्या समर्थनार्थ आम्ही साजरा करतोय असं सगळं करण्यात आलं. अगदी सरकारी ज्या चॅनल्स आहेत, सरकारी सगळं जे पेपर्स आहेत त्यांना सुद्धा त्यांनी काश्मीरबद्दल लिहायला सांगितल्या, सूचना दिल्या. आणि त्यानंतर आता जेव्हा पाकव्याप्त काश्मीरची राजधानी आहे मुझफ्फराबाद, तिथे जाऊन इम्रान खान यांनी तिथलं जे विधानसभा आहे तिथे संबोधित करत आहेत. त्यामध्ये त्यांनी भारताने जर पाकिस्तानसोबत आगळीक केली तर आम्ही पूर्ण युद्धाला तयार आहे असा इशारा दिला. त्याचबरोबर जो 370 हटवण्याचा जे निर्णय आहे भारताचा, त्यामुळं नरेंद्र मोदी यांचा जो चेहरा आहे तो जगापुढं उघड झाला आहे. त्यासोबत त्यांनी काश्मीरी जनतेला आम्ही शेवटपर्यंत साथ देऊ आणि आम्ही जे आमचे सगळे रिसोर्सेस आहेत ते काश्मीरच्या जनतेच्या समर्थनार्थ वापरू असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळं खरं तर पाकिस्तान सर्व बाजूनं आंतरराष्ट्रीय मंचावर सुद्धा हा प्रश्न उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना अपयश आलेलं आहे. त्यामुळे शेवटी अगदी त्यांच्या स्वतःच्या जनतेला त्यांना पटवून देणे आवश्यक आहे. त्यामुळे असा झळफळाट तुम्हाला काही दिवस पण कायम दिसेल. बिलकुल बिलकुल विनोद, धन्यवाद. आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल.